आजच्या दिवसाची या स्पर्धेची पहिली क्वालिफायची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीसाठी येईल. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल दांडा पॅक करत, त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये म्हसळा. दोन महत्त्वाचे संघ क्वालिफायचा सामना खेळतील. विनंती करतोय लगेच मॅचला सुरुवात करून घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. चला, बॉलिंग करणारी टीम एक एक्स्ट्रा खेळाडू आमच्यापर्यंत पाठवा. एक अतिरिक्त खेळाडू इथे येणं अनिवार्य असणार आहे. स्वागत आहे आपलंही. आपण मॅचला सुरुवात करणार आहोत, जिथे फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. एक शुभम आणि एक प्रथमेश ही जोडी आहे. स्वप्नील आलेत बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉलर स्वप्नील, त्याला आमंत्रित करण्यात आलं. ओव्हर नंबर एक, पहिलाच बॉल, तीन ओव्हरची मॅच. स्वप्नील बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतील. समोर प्रथमेश आहेत. प्रथमेश आले, पहिला बॉल खेळले, एक चांगला फटका, सिंगल देणारा राहिला. एक सुरुवातीची पहिली सिंगल सुरुवात करून देईल बॅटिंग करत असताना टीम. दांडा पॅक करला. नॉकआउट मॅचेस जेव्हापासून चालू झाला तेव्हापासून वर्चस्व राहिलं दांडा पॅकरचं. 29 धावा त्यांनी बनवल्या. बॅटची लीडिंग एज पुन्हा एकदा डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाताना पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं ना तर शुभम आत्तापर्यंत नाराज केलंय त्यांनी नॉकआउटच्या मॅचेसमध्ये. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं, बॅटची कडा घेतल्यानंतर तिथे सुद्धा एक सिंगल येताना पाहिली आणि त्यानंतर ते आउट झाले होते. यावेळीचा बॉल लेग स्टिकला मिस करणारा, पंचांचा इशारा राहील. व्हाईट बॉलचा अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे आपण पाहतोय. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या ही मात्र 3 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा निर्णय इथे फलंदाजानं घेतला. डॉट बॉलची सांगता होताना आपल्याला निश्चित बघायला मिळेल. प्रथमेश आता नाराज असेल स्वतःवरती, कारण की ज्यावेळेला येणारा बॉल धावा देणारा हवा. कारण की जर टिकून राहायचं या स्पर्धेमध्ये तर प्रत्येक बॉलवरती तुम्हाला धावा घ्याव्या लागतील. अय्यान बॉईज क्रिकेट क्लब आयोजित श्रीवर्धन नगरीमध्ये एक भव्य दिव्य अशी आकर्षित करणारी स्पर्धा. यावेळीचा बॉल प्रथमेश फसलेत. प्रथमेश यांना फसवलं गेलं, अगदी एका जागेवरती उभं ठेवलंय. अप्रतिम कामगिरी, अद्भुत गोलंदाजी, नियंत्रित खेळ मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना स्वप्नील. यावेळीचा बॉल आता वाईट डालला. अवंतर स्वरूपाचा बॉल आपल्याला बघायला मिळेल. अवंतर स्वरूपानं संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळतीय. पुढचा बॉल, यावेळीचा चेंडू, पुन्हा आतली कडा घेतली. पंचांकडे क्लाउड अपील. अपीलमध्ये आत्मविश्वास कमी, उत्साह बराच पाहायला मिळाला. 3 पंच एकत्रित येतील, निर्णयाची अंमलबजावणी करतील, आमच्यापर्यंत कळवतील निश्चित बॅट्समन आउट आहे की नाही. तिसऱ्या पंचांची ते मागणी करतात, तिसऱ्या पंचांची मदत इथे घेण्यात येईल की निश्चित बॅट्समन आउट आहे की नाही. पंचांना एक विनंती असेल, फक्त जे काही होईल ते फास्ट होईल याच्याकडे लक्ष आपण घेऊया, वेळ आपल्याकडे कमी राहिला. जाईद यांना विनंती करतोय आपण व्यासपीठापाशी या.
यस बॅट्समन आऊट नाही आहे, हाच निर्णय पंचांचा आपल्यापर्यंत पोहोचला. प्रथमेश बचावले गेलेत असंच म्हणूया. टीमची धावसंख्या धावपळकावरती या डॉट बॉलच्या संगतीनं चार धावेवरती थांबली आहे. बॉल झालेत पाच, पाच बॉल झालेत, शेवटचा बॉल बाकी राहिला, शेवटचा बॉल बाकी. चांगला स्ट्रोक सिंगल देणारा इथे राहिला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. एकेरी धावेच्या सह्यानं संघाचा धावफलक पुढे सरसावत असताना टीम पोहोचली आहे पाच वरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर फक्त पाच धावा धावफळकावरती. दांडा पॅकर बॅटिंग करत असताना, प्रथमेश खेळपट्टीवरती असताना सुद्धा धावा आल्या नाहीयेत. धावा बनवाव्या लागतील, धावा आणाव्या लागतील जर जिंकायचं या मॅचमध्ये. चला स्पीडअप घेऊ, विनंती करतो, वेळ खर्च करायचा नाहीये. टीम मसळा संघ गोलंदाजी मार्कवरती, नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विलास, विलास यांना आमंत्रित करण्यात येत आहे पुढच्या ओव्हरसाठी. चला स्पीडअप घेऊ, विनंती करतोय. षटकातील पुढचा बॉल सज्ज होतील गोलंदाज. पहिलाच बॉल क्लासिकल अंदाजामध्ये फटका, बिग स्ट्रोक, अगदी मोठा फटका होता. बॅकफूटला आले, अलाउंग दी कार्पेट लॉंग ऑफला खेळले, त्याच वेळेला क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. एक सिंगल स्कोर कार्डवरती प्लस होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेवरती समाधान आता मानलंय बॅटिंग करत असताना टीम. दांडा पॅकर आता शुभम कसा खेळ करतील हे बघावं लागेल, कारण की प्रथमेश थोडे नाराज करताना पाहायला मिळालं. त्यांच्या बॅटमधून मोठा फटका आला नाही आहे. सिंगल मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या सहा. बॉल अजून एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. एकंदरीत चांगल्या पद्धतीची कामगिरी करताना बघायला मिळतील. गोलंदाजाचं नाव आहे विलास. दोन चेंडू विलासने टाकलेत, एक बॉल त्यांना चांगल्या पद्धतीचा आतडला, एक सिंगल देणारा राहिला. अप्रतिम कामगिरी. हाही बॉल पुन्हा फसवणारा चकवणारा शुभमला, एकाच जागेवरती उभा ठेवणारा हा चेंडू राहिला. आता पुन्हा नव्यानं शुभम धावा बनवेल का टीमसाठी? दांडा पॅकर इथून कमबॅक करतील का? दांडा पॅकर इथून पुढे जातील का? हाही प्रश्नचिन्ह निर्माण झाला. टॉप फोरचा प्रवास इथून केला जाईल का? शुभम थांबलेत, शुभम यांना थांबवलं गेलं. अजून एक चांगला स्ट्रोक समोर आलाय, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळतीय. या एकेरी धावीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या सात, सात या आकड्यावरती. चार बॉल झालेत, सात धावा धावफळकावरती. हाही फटका चांगला, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर आल्या कारणानं प्रथमेश आता बाद होताना पाहायला मिळतील. अजून एक धक्का, पहिलाच धक्का या मॅचमध्ये टीम दांडा पॅकरला. प्रथमेश आउट. नवीन फलंदाज आता साई मांजरेकर खेळपट्टीवरती दाखल होतील. साई या मॅचमध्ये धावा टीमसाठी बनवतील का हेही बघावं लागेल या संपूर्ण सामन्यामध्ये. साई आले, साई फटका खेळले, चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक त्यांच्या बॅटमधून बघायला मिळाला. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धावीच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या आठ धावा. बारा चेंडू झाले, फक्त आठच धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत चालला टीम दांडा पॅकर्स. माजी नगराध्यक्ष सन्माननीय फैसल जुर्जुक साहेब यांना विनंती करतो. या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या संपूर्ण भव्य दिव्य स्पर्धेमध्ये.
चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय, वेळ खर्च करू नका. शेवटची आणि एक लास्ट ओव्हर आपल्या बेटीसाठी येईल. नवीन गोलंदाज गणेश पाला मिळतील. गणेश पहिला बॉल, पहिलाच बॉल यशच्या उद्वस्त त्रिपळाची बाद. साई मांजरेकर मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना टीम दांडा पॅकर्सला. आता दांडा पॅकर्स संघ संपूर्ण अडचणीमध्ये सापडलेला पाहायला मिळेल. आता प्रेशर क्रिएट झाला या संपूर्ण मॅचमध्ये, खूप साऱ्या धावांपासून वंचित ठेवलं दांडा पॅकर टीमला. गोलंदाजी करत असताना एक चांगला संघ, मसळा संघाची बांधणी चांगली झाली आहे आणि आता ते वर्चस्वही गाजवताना पाहायला मिळेलेत. गोलंदाजांचा बोलबाला त्यांचा राहिला. षटकातील पुढचा बॉल, नवीन बॅट्समन परेश दाखल झालेत. पायामध्ये टाकलेला बॉल पायात अगदी आला आणि तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळाली. अप्रतिम कामगिरी आता होताना बघायला मिळते टीम मसळाची. मसळ्याचं क्रिकेट आता दर्जेदार झालंय दांडा पॅकरच्या विपक्षामध्ये. याही वेळेचा बॉल अवंतर स्वरूपाचा आला, वाईट बॉल आला. एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्ड वरती प्लस केली जाईल. टीमची धावसंख्या 9 धावा. 9 धावा धावफळकावरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील. टॉससाठी विनंती करेन टीम तुडील आणि टीम अय्यान बॉईज श्रीवर्धन लगेच टॉससाठी या. षटकातील पुढचा बॉल असेल. या वाईचा बॉल डान्सिंग डाऊन पुढे आले, पुढे सरसवल्यानंतर फटका चांगला खेळला. सिंगल मिळेल एका जावेवरती समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागतोय. दोन फलंदाज चांगल्या पद्धतीच्या टीम दांडा पॅकरसाठी महत्त्वाची खेळी ही असेल. या दोघांची अगदी स्वप्न साकार करण्यासाठी धावा बनवावा लागतील. महत्त्वाची स्पर्धा आपण खेळतोय आज. अय्यान बॉईज क्रिकेट क्लब आयोजित श्रीवर्धन नगरीमध्ये क्रिकेटमय वातावरण निर्माण केलं आहे या नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धेनं. डे नाईट होणारी स्पर्धा आणि आज ही स्पर्धा शेवटाकडे जाताना पाहायला मिळते आहे. या स्पर्धेचं शेवट निश्चित इथे होईल. क्वालिफायची पहिली मॅच. आता शुभमचा चांगला स्ट्रोक सिंगल देणार राहिला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये काय घडलं. बॅट्समन बाद होताना पाहायला मिळतील. परेश मैदानाच्या बाहेर येतील. विकेट क्रमांक इथे 3. तिसरा धक्का टीम दांडा पॅकर संघाला. टीमची धावसंख्या धावफळकावरती पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 11. चेंडू झालेत, 3 बॉल बाकी आहेत. 3 बॉल झालेत, सॉरी 4 बॉल. ओके, यस, तुमचं लक्ष आमच्याकडे आहे की नाही याची आम्ही एक आणीची चाचणी होती, ही आम्हाला बघायचं होतं याची तुमचं लक्ष आमच्याकडे आहे की नाही. जाऊया मैदानाकडे. शेवटचे 2 बॉल बाकी. फटका चांगला आलाय. क्षेत्ररक्षक आले, बॉलला पकडलं, बॉलची फेक झाली. न्यू बॅट्समन सिद्धार्थ खेळपट्टीवरती दाखल झालेत. 2 धावा कंप्लीट केलेल्या पाहायला मिळतील आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं 13 या आकड्यावरती संघ पोहोचला. टीम दांडा पॅकर या ओव्हरचा लास्ट बॉल, पूर्वार्थाच्या खेळाचा शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंगचा लास्ट बॉल येईल. शुभम सलामीला आलेत, अगदी ओपनिंगला आल्यानंतर शेवटच्या बॉलपर्यंत ते स्ट्राईकला आहेत. धावा येतील का? एकट्याच्या 5 धावा आतापर्यंत फक्त शुभमच्या नावावरती राहिल्यात. शेवटचा बॉल, एक अंतिम चेंडू या इनिंगचा. पूर्वार्थाचा खेळ जिथे 18 चेंडू जिथे टाकले जातील. आतापर्यंत 17 बॉल टाकलेत, फक्त 13 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. आता शुभम स्ट्राईक एंडला. टीमचा महत्त्वाचा खेळाडू या वेळेचा बॉल अगदी टॅप केलाय. सिंगल मिळाली. दुसऱ्या दवेची मागणी करत असताना
फलंदाज बाद होताना पाहायला मिळाले. एक सिंगलच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरसत असताना तब्बल 14 आकड्यावरती आणि 15 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट झालेलं पाहायला मिळेल. 18 चेंडू 15 धावांची गरज. चला टीम विनंती करतोय, टीम तुडील आणि त्याचबरोबर टीम अय्यान बॉईज रिवर्धन टॉस करतील. नितीनजी पतंगे साहेब यांच्या शुभ हातानं आपण पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत. विनंती करतोय टीम तुडील आणि टीम अय्यान बॉईज रिवर्धन टॉस करतील. नितीनजी पतंगे साहेब यांच्या शुभ हातानं आपण पुढच्या मॅचचा टॉस इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण लगेच या. टीम तुडील आली आहे, विनंती करेन टीम अय्यान बॉईज रिवर्धन आपण आपले कॅप्टन पाठवा कळकळीची विनंती. चला विनंती करतो टीम अय्यान बॉईज श्रीवर्धन टॉससाठी या. तुडील संघ आपला प्रतिस्पर्धक टीमचा कॅप्टन इथे उपस्थित राहिला. विनंती करेन टीम अय्यान बॉईज आपला कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी पाठवायचा. 18 चेंडू गरज आहे, 15 धावांची टार्गेट तेवढंसं मोठं नाही आहे. यावेळेला मी म्हणेन सोपंही नाही आहे, कारण की दांडा पॅकर संघाकडे गोलंदाजी चांगले आहेत, त्याच वेळेला फलंदाजी करण्याची ताकद मसळा संघाकडे सुद्धा, म्हणजे दोन्ही बाजूचं नाणं हे मात्र मजबूतच पाहायला मिळतं आणि नाण्याच्या दोन्ही बाजू मजबूत असल्या कारणानं आता ही मॅच हाय होल्टेज होणार यात ते मात्र शंका नाही आहे. रात्रीची वेळ अगदी गुलाबी थंडी आणि या थंडीला उडवण्याची ही मॅच निश्चित असेल. 18 बॉल पाहायला मिळतील, 15 धावांची आवश्यकता. सन्माननीय नितीनजी पतंगे साहेब यांच्या शुभ हाताने आपण पाहतो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढच्या मॅचचा टॉस होतोय. चला मॅचला सुरुवात करूया दांडा पॅकर, आपण विनंती करतोय वेळ खर्च करू नका. फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला गणेश आणि त्यांच्या साथीला जमीर येताना पाहायला मिळतील. जमीर आणि गणेश ही जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. 18 चेंडूचा त्यांना 15 पाठलाग करायचा 18 बॉलमध्ये. बॉलिंग मार्कवरती परेश पाहायला मिळतील. परेचा पहिलाच बॉल यस्टनचा वेध घेणारा, यावेळेला पहिल्याच बॉलवरती पहिलीच विकेट टीम दांडा पॅकरसाठी. हे महत्वाचं होतं आणि हेच गरजेचं होते. चांगल्या पद्धतीनं माहिती आहे खेळत असताना टीमला. स्ट्राईक एंड वरती स्वप्नील आता येताना पाहायला मिळतील. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती दाखल झालेत, महत्वाचे हेही खेळाडू आहेत. आणि त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर या संपूर्ण महत्त्वपूर्ण मॅचमध्ये कसा खेळ होईल. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट आली आहे, आता दुसरा बॉल. यावेळीचा बॉल पायात टाकला, त्याच्यावरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न, डिरेक्ट हिट राहिलाय का. पंचांकडे मोठी अपील, अपीलमध्ये आत्मविश्वास नाही आणि उत्साह नाही बघायला मिळाला. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते, बघितलं जाईल नक्की बॅट्समन पोहोचलेत का. बॅट्समन इथे आउट नाही घोषित केला. नॉट आउटचा इशारा आला. पुढचा बॉल, दोन चेंडू एक सिंगल. बाका फटका राहिला, सन्मानजनक फटका, एक धाव तिथे कंप्लीट करण्यात येईल. चांगल्या पद्धतीची सिंगल रन द विकेट दोन बॅट्समनची बघायला मिळाली. आयर मोल्ल्यातले सदर साहेब समज सैकुले साहेब इथे उपस्थित राहतात, त्यांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं.
चांगल्या पद्धतीची फिल्डिंग बघायला मिळेल, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. एकंदरीत आपण जर पाहिलं तर एक धाव कंप्लीट होताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या सय्यानं टीमची धावसंख्या दोन्ही आकड्यावरती, तीन बॉल झालेत दोन धावा स्कोर कट, सॉरी चार बॉल झालेत दोन तीन धावा आल्यात, एक बॅट्समन आउट झालाय. यावेळीचा बॉल चांगला, यष्टी रक्षकही चांगले राहिलेत आणि तिथे डॉट बॉलची सांगता होताना बघायला मिळेल. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पाच बॉल झाले, तीनच धावा स्कोरकार्डवरती, कमबॅक झाला दांडा पॅकरचा म्हणूया आपण पहिल्याच ओव्हरमध्ये. लास्ट बॉल या ओव्हरचा, ओव्हरचा लास्ट बॉल. क्षेत्ररक्षक तिथे साई मांजरेकर त्यांना पाहायला मिळतील. चांगली फील्ड राहिली, एकच धाव तिथे स्कोरकार्डवरती प्लस केली जाईल, म्हणजे ओव्हरला आल्या फक्त चार, चारच धावा स्कोरकार्डवरती बघायला मिळाला. एक चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये राहिला. बारा चेंडू अजूनही, अकरा धावेची गरज खेळत असताना टीम मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर मसळा संघाला बारा चेंडू अकरा धावांची गरज. बारा चेंडू अकरा धावांची गरज. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय. पुढचा बॉल, यावेळीचा पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं, सन्मानजनक फटका राहिला. पहिल्याच बॉल वरती सिंगल येताना पाहायला मिळतीय. पाच धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंतच्या लागल्यात. पुढचा बॉल सिद्धार्थ टाकताना पाहायला मिळतील. याही वेळेचा हा चांगला चेंडू फलंदाजाला फसवलाय, चकवलाय, आता डॉट बॉल आला. पुन्हा बॉल टू रन इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतीये. फैसलजी हुरजुक साहेब यांना विनंती करतोय साहेब आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत अय्यान बॉईज आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. एकच धाव मात्र तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळतील. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. टीमची धावसंख्या सहा या आकड्यावरती, सहा धावा धावफळकावरती पाहायला मिळतील. याही वेळेचा बॉल सन्मानजनक फटका, क्षेत्ररक्षक साई मांजरेकर त्यांना पाहायला मिळतील. वा चांगली फिल्डिंग राहिली आहे. आठ बॉल आठ धावेची गरज या सामन्यामध्ये. चांगला फटका समोर आणि या वेळेला चार धावा येताना बघायला मिळतील. अगदी खराब क्षेत्ररक्षण राहिलं, बॉल टर्न झाला आणि जवळजवळ तीन क्षेत्ररक्षकांना फसवलं आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर गेला. चौकाराला टीमची धावसंख्या झाली किती, अकरा. आता फक्त चारची गरज आहे. सात बॉल चार, सात चेंडू चार धावांची गरज. स्वप्नीलनं चढवलेला हल्ला चांगला राहिला. सात बॉल चार, चला विनंती करतोय स्पीडअप घ्या. सात चेंडू आणि चार धावांची आता गरज बाकी राहिली आहे मसळा संघाला जिंकण्यासाठी तांडा पॅकरच्या विपक्षामध्ये. पुढचा बॉल सिद्धू सिद्धार्थ बॉलिंग मार्क वरती आहेत.
फटका चांगला क्षेत्ररक्षक तिथे आलेत. एक सिंगल येताना पाहायला मिळेल. टीमची स्थिती संपूर्णता आपण जर पाहिली ना तर येणारे आता सहा चेंडू आणि तीन धावांची गरज. लास्ट ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. सहा बॉल तीनची गरज या मॅचमध्ये बाकी राहिली आहे. प्रथमेश बॉलिंग मार्कवरती येताना पाहायला मिळतील. प्रथमेश आलेत. सहा बॉल तीनची गरज या सामन्यामध्ये बाकी आवश्यकता. चला स्पीडअप घ्या, विनंती करतोय. सहा बॉल तीन. पहिलाच बॉल चार धावानं सामना जिंकलाय टीम मसळानं. विजय